आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात. जेजुरी विश्वस्त मंडळाचा वाद राज ठाकरेंकडे जाणार आहे. जेजुरीचे ग्रामस्थ थोड्याच वेळामध्ये राज ठाकरेंच्या भेटीला जाणार आहेत. विश्वस्त निवडीबाबत लक्ष घालण्याची राज ठाकरेंना ते विनंती करणार आहेत. जेजुरीत गेल्या 9 दिवसांपासून हे आंदोलन सुरूच आहे. विश्वस्त मंडळासंदर्भात हा वाद निर्माण झालेला आहे आणि त्यानंतर जेजुरीचे ग्रामस्थ आंदोलन करतात. 9 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. जेजुरी विश्वस्त मंडळाचा वाद आज मनसे प्रमुख राज ठाकरेंकडे पोहोचलाय. जेजुरीचे ग्रामस्थ थोड्याच वेळात मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. जेजुरी विश्वस्त मंडळाच्या निवडीमध्ये राजकीय हस्तक्षेपाबाबत चर्चा सुरू झालेली आहे आणि याच संदर्भामध्ये 9 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. जेजुरी विश्वस्त मंडळाचा वाद हा अखेर राजकीय नेत्यांपर्यंत पोहोचलाय. आज जेजुरीचे ग्रामस्थ मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. गेल्या 9 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे जेजुरीमध्ये. जेजुरीतल्या विश्वस्त मंडळाच्या निवडी संदर्भातला हा वाद आहे. माझे सहकारी हर्षल बदाणे सध्या आपल्या सोबत आहेत. हर्षल, जेजुरीच्या वादावरती आता राज ठाकरेंकडे तोडगा काढण्यासाठी विश्वस्त मंडळ जाणार आहे. केव्हा जाणार आहे आणि किती वेळ चर्चा होणार आहे? नक्कीच. खरं तर महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबागडाचा कारभार पाहणारा श्री मार्तंड देवस्थानाच्या विश्वस्तांची तृतीय गेल्याच आठवड्यात निवड करण्यात आली होती आणि ही निवड जी आहे पुण्याच्या सर्व सहधर्मादाय आयुक्तांनी यांनी केली. त्यांनी 7 पैकी जेजुरी बाहेरील 5 विश्वस्तांची निवड केली. मात्र या निवडलेल्या विश्वस्तांच्या निवडीचा जेजुरी खांदेकरी मानेकरी ग्रामस्थ मंडळाच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी निषेध केला. आंदोलन करून आपला रोषही व्यक्त केला. ग्रामस्थांकडून या विश्वस्त मंडळाला गंभीर आरोप सुद्धा करण्यात आलेला आहे. या ज्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. या ग्रामस्थांनी निवडलेल्या विश्वस्त मंडळात सहकार्य न करण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे. प्रशासनानं याबाबत दखल घेतली नाही असा आरोप त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे आणि या संदर्भात विविध आंदोलनं करण्यात आली. चक्री आंदोलन करण्यात आलं. चक्री उपोषणासाठी सुद्धा महिनाभराच्या तारखा ज्या त्या नोंदणी पूर्ण करण्यात आल्या होत्या. मात्र निवडलेल्या तिन्ही विश्वस्तांवर गुन्हे दाखल असल्याचा आरोप त्यांनी करण्यात आला होता. त्याबाबत सर्व सहधर्मादाय आयुक्तांना माहिती सुद्धा देण्यात आल्याचे त्यांनी सांगितलं. मात्र ग्रामस्थांनी सांगितलेल्या माहितीनुसार आयुक्तांनी निवडलेल्या तिन्ही विश्वस्तांवर गुन्हे दाखल आहे. त्यावर प्रशासनाला माहिती दिली आहे. मात्र संबंधित विश्वस्तांनी खोटी कागदपत्र सादर केली आणि प्रतिज्ञापत्रावर गुणांचा उल्लेख जो आहे तो केलेला नाहीये. आणि म्हणूनच जर आपण बघितलं तर आता ही जी सगळी ग्रामस्थ मंडळी आहेत ही ग्रामस्थ मंडळी राज ठाकरेंच्या दरबारी पोहोचलेली आहे आणि या राज ठाकरेंना भेटून हे जेजुरीकर ग्रामस्थांचं शिष्टमंडळ राज ठाकरेंना भेटून त्यांचा ज्या महत्वाचा विषय आहे तो त्यांच्यासमोर मांडणार आहेत. आता मात्र राज ठाकरे यामध्ये हस्तक्षेप करतात का याबाबत राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं तृप्ती महत्वाचं असणार आहे. निश्चित. हर्षला या भेटी संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेऊ. तुर्तास या संपूर्ण माहितीसाठी धन्यवाद.